नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महाड येथील वीरेश्वर मंदिरात दिनांक 4 मार्च रोजी दरवर्षीप्रमाणे छबीना उत्सव साजरा झाला. या उत्सवात उत्साहित भाविकांच्या आनंदावर मात्र विरजण पडल्याची घटना घडली. उत्सवात अनेक ठिकाणी पाळणे लावण्यात आले होते. यातील एका पाळण्याचा आनंद घेताना एक महिला गंभीररित्या जखमी झाली. पल्लवी सूरज कोलंडकर वय वर्ष 30 राहणार निजामपूर माणगाव या छबीना उत्सवासाठी महाड इथे आल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या जत्रेतील पाळण्यात बसल्या. पल्लवी यांचे केस त्या पाळण्यामध्ये अडकून त्यांच्या डोक्यावरची कातडी निघाल्यामुळे त्या गंभीररित्या जखमी झाल्या. उत्तर प्रदेश येथील इंदल दयाराम चौहान या पाळणा चालकाच्या हलगर्जीपणामुळे ही गंभीर घटना घडली. आरोपी इंदल चौहान याने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी न घेता निष्काळजीपणे पाळणा हाताळत असता पल्लवी हिचे केस पाळण्यात अडकले. तरीही पाळणा वेगात फिरत असल्यामुळे त्यांच्या डोक्याची कातडी फाटून गंभीर इजा झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पल्लवी यांना उपचारासाठी मुंबई इथे पाठवले. पाळणा चालक इंदल दयाराम चौहान याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे आणि पोलीस निरीक्षक खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मामणे करतायत. वादळवारा लाईव्ह साठी नितेश लोखंडे सह न्यूज ब्युरो महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.